माझं तर म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे, सत्ता संघर्षाच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय देण्याच्या आधीच राज्यातले काही पॉलिटिकल पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला, त्याच्यावर पुढचे कॉम्बिनेशनही करून टाकले, त्याच्यावर सरकारही तयार करून टाकली। मला असं वाटतं की हे योग्य नाही आहे। सुप्रीम कोर्ट हे फार मोठं कोर्ट आहे, शांतपणे निर्णयाची वाट बघावी। आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत, काही होणार नाही आहे, आम्ही सगळं कायदेशीर केलं आहे, त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा। आज आम्ही माझ्या पत्रकार मित्रांनी अनेक प्रश्न विचारले, त्यामध्ये आमचा सुप्रीम कोर्टाचा उद्याचा येणारा जो निकाल आहे त्या निकालाचा आम्ही स्वागत करणार आहे। आमच्या निकालामध्ये आमची अपेक्षा आहे, आमच्यासारखा लागणार अशी अपेक्षा बी आहे आणि कायद्याने ते नियमाप्रमाणे बी आहे, परंतु आमच्या विरुद्धही गेला तरी त्याचा आम्ही हस्तात खेळत त्याचा स्वागत करू। शेवटी सुप्रीम कोर्ट आहे, आपला सुप्रीम कोर्ट जो निर्णय देतो त्याच्यावर जी काही प्रतिक्रिया द्यायची आहे ती आज आम्ही दिली, चांगली दिली तरी तेच होणार आहे, दुसरी दिली तेच होणार आहे। मला असं वाटतंय का येणारा निकाल हा आमच्या बाजूने येईल, बाकीचे लोक जे काही गणपती महाराजाला पाण्यामध्ये डुबून काहीतरी प्रार्थना करू लागले तसं होत नाही। आमचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी या खैरेपेक्षा जास्त हिंदुत्ववादी आमचा पक्ष आहे आणि आमचे मानणारे मुख्यमंत्री जे आहे ते हिंदुत्ववादाला मानणार आहे। त्यांचे पूजापाठाचा प्रश्न असला तर यांच्यापेक्षा जास्त हितचिंतक राज्यभर आमच्या शिवसेना जिवंत राहावी, शिवसेनेचा मुख्यमंत्री राहावं यासाठी पूजापाठ करू लागले। मला वाटतं खैरे बी त्यासाठीच बसले असेल, शिवसेनेची असेल तर, आणि नसेल तर मग ते त्यांच्या पद्धतीने काय काळा बेंद्रा आहे मला माहित नाही आहे। काय नेमकी काय निकालेला अशी अपेक्षा आहे? कर्नाटकचा निकाल अतिशय पॉझिटिव्ह लागेल, भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये पुन्हा त्या ठिकाणी होणार आहे। मी सध्या पोल व्हील जसं बिहारच्या बाबतीत झालं, युपीच्या बाबतीत झालं, तसंच कर्नाटकच्या बाबतीमध्ये सुद्धा होणार आहे। लोकांची मानसिकता भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करण्याचीच आहे। माननीय मोदींवर त्या ठिकाणी विश्वास लोकांचा निर्णय आहे। म्हणून मी पुन्हा आपल्याला सांगेन की कर्नाटकमध्ये सत्ता ही भाजपची जाईल आणि मुख्यमंत्री हा भाजपचाच बनणार आहे। 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय पण उद्या येऊ शकतो, ते आता आज तर काही दिसत नाही कुठलं चिन्ह। आधी वाटत होतं आपणही म्हटलं होतं की आज निकाली पण आज आला नाही। आता माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्या मर्जीवर सगळं आहे, उद्या देतात परवा देतात अजून पुढे जातो तर काय निश्चित सांगता येत नाही। सत्ता संघर्षाचा निकाल आल्यानंतर सरकार कोसळेल असं संजय राऊत आज पण सतत सातत्याने म्हणत आहेत गेल्या 3 दिवसांत। त्यांनी स्वप्न पाहत राहावी, स्वप्नाशिवाय त्यांना काय बघायचं दुसरं विचारांना? आता शिवसेनेकडे त्यांना काहीच राहिलेलं नाही, 10 आमदार राहिलेले नाहीत, 4 खासदार राहिलेले नाहीत, पण स्वप्न पाहायला काय पैसे लागतात का? ते जागेपणी स्वप्न बघतायत, त्यांनी ते स्वप्न बघत राहावी। मला असं वाटतं की निकालही अपेक्षित आम्हाला तसाच लागेल, कारण मेरिटवर लागणार आहे। जे काय असं लागणार आहे म्हणजे असं लागणार नाही तर तो मेरिटवर त्या ठिकाणी लागेल, आणि म्हणून आतापर्यंत सगळे निकाल हे मेरिटवरच लागलेले आहे। आणि म्हणून शिवसेनेकडे त्याचं चिन्ह राहिलं नाही, त्यांचा पक्ष राहिलेला नाही, काहीच राहिलं नाही त्यांचं आता। आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी स्वप्न पाणी बंद करावी, निकालाची वाट बघा। थँक्यू।